मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे मृत्यूची वीर, लेखक कुमार. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. इनामदार परिवार रोकडी गावचे सधन आणि प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एक होते. घरचे कर्ता पुरुष आणि गावचे सरपंच शांताराम इनामदार आणि त्यांची पत्नी संगीता इनामदार यांना 3 मुले होती, राकेश, कुशल आणि राज. पैकी राकेशचे लग्न रागिणीसोबत झाले होते आणि त्यांना 1 8 वर्षाचा मुलगा होता ज्याचे नाव ओम होते. पूर्ण आणि सुखी कुटुंब होते. पण त्या कुटुंबाला कोणाची तरी नजर लागली आणि एका मागोमाग एक असे 2 आत्महत्या घराच्या मागच्या विहिरीमध्ये रात्रीच्या वेळी झाल्या. त्यामध्ये पहिला ओमचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला आणि त्याच्या बरोबर महिन्याभराने ओमचे वडील राकेशचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. त्यांनी आत्महत्या केली की त्यांना मारले गेले याचा तपास पोलीस आपल्या परीने करत होते. सुखी कुटुंब अचानक दुःखात लोटले गेले. घरात शोककळा पसरली. 1-7 2 मृत्यू आणि ते सुद्धा महिनाभरात. ह्यापेक्षा जास्त दुःख काय असणार. शांताराम मनाने पूर्ण खचून गेले होते. त्यांनी बोलणे बंद केले होते. आपल्या खोलीमध्ये जास्त वेळ ते राहत होते. त्यांना कुशलने समजावले, आबा जे झाले ते काय आपण बदलू शकत नाही, झाले त्याचे दुःख मला पण आहे, पण काय करणार, तुम्ही असे खचून गेला तर आम्ही कोणाकडे पाहायचे, कुशल म्हणाला. आणि त्याचे बोलणे शांताराम ह्यांना पटले. ते पूर्वीसारखे वागू लागले, गावात लक्ष देऊ लागले. एका संध्याकाळी ते गावात फेरफटका मारायला जातो असे सांगून निघाले आणि संमोहित केल्यासारखे घराच्या मागे असलेल्या विहिरीकडे निघाले. शांताराम ह्यांना काही समजत नव्हते ते काय करत होते. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले आणि स्वतःशी हसून त्या विहिरीच्या कट्ट्यावर उभे राहिले आणि खाली वाकून पाहिले. विहिरीतील पाणी काळे भोर दिसत होते. त्यांनी उडी मारली तसे पाण्यात काहीतरी पडल्याचा आवाज आला म्हणून संगीता पळत विहिरीच्या दिशेने धावल्या तर त्याकडे शांताराम पाण्यामध्ये गटांगळ्या खात होते. संगीता यांनी जोरजोरात आवाज देऊन कुशलला बोलावले. सुदैवाने कुशल घरीच होता. कुशल आवाजाच्या दिशेने पळाला आणि घराच्या मागे असलेल्या विहिरीच्या दिशेने पाहिले तर त्याची आई विहिरीत वाकून त्याला आवाज देत होती. कुशल पळत्या विहिरीजवळ आला आणि त्याने वाकून पाहिले तर शांताराम गटांगळ्या खात होते. त्याने बाजूला असलेला दोरखंड पाण्यात टाकला आणि शांतारामला तो पकडायला सांगितला. त्याच्या सहाय्याने त्याने शांतारामला बाहेर काढले आणि बाहेर निघताच कुशल शांतारामवर चिडून म्हणाला, आबा तुम्हाला काही समजते की नाही, ह्या विहिरीजवळ तुमचे काय काम होते, इकडे कशाला आला तुम्ही, ते पण संध्याकाळी. आता मी घरी नसतो तर काय झाले असते काय माहीत, स्वतःचा नाही आमचा तरी विचार करा, कशाला उडी मारली पाण्यात. मी मारली नाही, मला कोणीतरी धक्का दिला, मी तर बाहेर जात होतो, इकडे कसा आलो मला नाही माहीत. मला शुद्ध आली तेव्हा मी विहिरीच्या कट्ट्यावर उभा होतो आणि मागून कोणीतरी मला धक्का दिला. काय कोणी दिला, कुशलने विचारले. ते तुला माहीत आहे, शांताराम एक वेगळ्या भसाड्या स्वरात म्हणाले आणि बेशुद्ध झाले. डॉक्टर आले आणि त्यांनी तपासून सांगितले. भीतीने त्यांची शुद्ध हरपली आहे, त्यांना आराम करू द्या, ते ठीक होतील. डॉक्टर गेले आणि कुशल विचार करू लागला, आबांना धक्का दिला कोणी आणि नंतर तो आवाज कोणाचा. वेळ वाया न घालवता त्याने गावातील पंडिताला घरी बोलावले आणि विहिरीजवळ शांती करण्यास सांगितले जेणेकरून तिकडे जी काही वाईट शक्ती असेल ती निघून जाईल. पंडित आले आणि त्यांनी शांती करण्यास सुरुवात केली.
त्यांनी काही सुपारी मंतरून जेव्हा विहिरीमध्ये टाकल्या तेव्हा पाण्यामध्ये बुडण्याचा आवाज आला, पण तो आवाज लागोपाठ दोन वेळा आला. शांतीनंतर महिनाभर सर्व ठीक चालले होते की अचानक एका रात्री शांतारामच्या खोलीमधून ओरडण्याचा आवाज येऊ लागला. कुशल पळत त्यांच्या खोलीमध्ये आला तेव्हा शांताराम एका कोपऱ्यात हातपाय जवळ घेऊन रडत कोणाची तरी माफी मागत होते. मला माफ कर, मी चुकलो, मला माफ कर, मी चुकीचे केले. आबा, काय झाले आहे तुम्हाला? असे का वागत आहात तुम्ही? कोणाची माफी मागत आहात? कोण आहे तिकडे? चिडून कुशलने शांतारामच्या दिशेला पाहत होते तिकडे पाहिले, पण तिकडे त्याला कोणी दिसले नाही. ती परत आली आहे, आपल्या कोणाला नाही सोडणार ती. शांताराम वेड्यासारखे हसत म्हणाले, कोण परत आले आहे? काय झाले आहे? कोण आहे आबा तिकडे? कुशलने पुन्हा चिडून विचारले. ती बोलून शांताराम उठले आणि पळत किचनच्या दिशेने निघाले. त्यांच्या मागे संगीता आणि कुशल पळाले. शांतारामने किचनमधून सुरी घेतली आणि ते विहिरीच्या दिशेने निघाले. विहिरीच्या कट्ट्यावर उभे राहिले. ती कोणाला नाही सोडणार, कारण आपण तिला सोडले नाही, हसत हसत बोलून त्यांनी सुरी आपल्या मानेवर फिरवली. रक्ताची एक चिळकांडी उडाली आणि शांताराम मागे विहिरीमध्ये पडले. त्याचा अशा अचानक जाण्याची आणि विचित्र वागण्याची कुणकुण गावात लागली होती. सरपंचांचे घर पछाडलेले आहे अशी वावडी सर्व ठिकाणी उठू लागली. पहिले ओम, मग राकेश आणि आता शांताराम, पुढचा नंबर कोणाचा, ह्यावर गावात चर्चा होऊ लागली होती. शांताराम यांचे अंतिम संस्कार आणि बारावे करण्यासाठी त्याचा लहान मुलगा राज शहरातून गावी आला होता. दादा, हे सर्व काय चालू आहे घरात? एक काम कर, घर शेती सर्व विकून आपण निघून जाऊ इकडून. शहरात राहू, इकडे नको, इकडे तुझ्या पण जीवाला धोका आहे, राजकुशलला समजावत म्हणाला. तू बोलतोस ते बरोबर आहे, आबांचे कार्य झाले की विकू सर्व आणि निघू इकडून कायमचे, कुशल म्हणाला. शांतारामाचे सर्व कार्य व्यवस्थित पार पडले होते. पुन्हा असे काही होऊ नये म्हणून विहिरीवर एक लोखंडी जाळी टाकून तिला बंद केले होते. घरात सर्वत्र शांतता होती. मध्यरात्री अचानक कुशलच्या खोलीमधून त्याच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. शांतारामप्रमाणे तो पण एका कोपऱ्यात बसून एका ठिकाणी पाहून हात जोडून रडून माफी मागत होता. हे बघ, मला माफ कर, मी असे करायला नको होते, पण आबाच्या सांगण्यावरून मी हे सर्व केले. मला माफ कर, माझे तुझ्यावर प्रेम होते आणि अजून पण आहे. मला दुसरे लग्न करायचे नव्हते, पण ते आबांच्या बोलण्याला मी भुललो. मला खरंच माफ कर. कुशलचा आरडाओरडा ऐकून संगीता आणि राज दोघे पळत त्याच्या रूमच्या दिशेने आले. पाहिले तर कुशल शांतारामप्रमाणे कोपऱ्यात बसून कोणाची तरी माफी मागत आहे, पण त्या दोघांना तिकडे कोणी दिसले नाही. कुशल उठला आणि किचनच्या दिशेने निघाला, पण शांतारामचा मृत्यू झाल्यापासून किचनला रात्री टाळा लावला जात होता. तो तडक बाहेर गेला आणि आजूबाजूला पाहू लागला. त्याला एक पहार दिसली. त्यांनी ती पहार घेतली आणि विहिरीच्या कट्ट्यावर उभा राहून त्या पहारीने त्याने जाळे तोडण्यास सुरू केले. राज त्याच्या मागे पळत आला आणि त्याला कट्ट्यावरून उतरवण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याला कुशलचा सामना करता आला नाही. कुशलने त्याच्या कानात हळूच भसाड्या आवाजात म्हणाला, पुढचा नंबर तुझाच आहे, मी कोणाला नाही सोडणार. राजला कुशलने जोरात धक्का दिला. तो धक्का जास्त जोरात होता. त्याने राज 10 पावले मागे जाऊन पडला. उठून येईपर्यंत कुशलने ती जाळी तोडली आणि त्यातील एक शीख घेऊन स्वतःच्या छातीमध्ये घुसवली. आसपूट किंकाळी कुशलच्या तोंडातून बाहेर पडली आणि तो त्याच विहिरीत पडला. गावात आता पुन्हा चर्चा रंगू लागली होती. घरात 4 मृत्यू झाले आणि ते सर्व विहिरीच्या जवळ होते. घराला वाळीत टाकले गेले. भावाच्या मृत्यूनंतर 2 दिवसात राजने बॅग भरायला सुरू केले होते. अरे तू कुठे जातो आहेस? अजून कुशलचे 12वे बाकी आहे, संगीता रडत म्हणाली. आई, त्याचे 12वे घालायला मला वेळ नाही, आणि जर मी इकडे राहिलो तर मी जगणार नाही,
हे सर्व सावित्री वहिनी करत आहे. राज घाबरत म्हणाला, काय सावित्री आणि ती हे का करेल? संगीताने विचारले. तसे राज विक्षिप्तपणे हसला आणि एका वेगळ्या भसाड्या आवाजात म्हणाला, त्याला कारण पण तुझा हाच मुलगा आहे. आबांना मी आधीपासून पसंत नव्हते. माझ्या वडिलांकडे देण्यासाठी हुंडा नव्हता, पण कुशलने मला बिना हुंड्याचे लग्न करून ह्या घरात आणले आणि ह्याचे माझ्या शरीरावर वाईट नजरेने पाहणे सुरू झाले. मला कोणी नसताना अडवायचा, म्हणायचा, वहिनी इकडे तुझी कोणाला कदर नाही आहे. दादा तुला मोलकरीण समजतो आणि आबांना तू कधीच पसंत नव्हती. माझ्यासोबत शहरात चल, तिकडे तुला राणी बनवून ठेवतो. ह्याला नकार दिला तर ह्याने हद्द केली, मला मिठी मारली तशी मी त्याच्यावर हात उचलला. ह्याचा बदला घ्यायचा म्हणून त्याने मी गरोदर असताना लिंग चाचणी करण्यास आबांना प्रवृत्त केले. 3 वेळा मी गरोदर होते आणि 3 वेळा मुलीच होत्या म्हणून माझा गर्भ पाडला आणि ह्याने आबाच्या डोक्यात आणि आबांनी कुशलच्या डोक्यात भरवले की मी या घराला मुलगा देऊ शकत नाही. कुशलचे दुसरे लग्न केले तर मुलगा पण होईल आणि हुंडा पण येईल. आणि कुशलने माझा गळा दाबून खून केला आणि माझे प्रेत विहिरी टाकून त्याला आत्महत्या नाव दिले. माझा गर्भपात करण्यासाठी हाच दवाखाना शोधून देत होता. मी मरताना शपथ घेतली, इनामदारांचा निर्वंश करून राहणार आणि आज तो मी पूर्ण करणार. बोलून राजने त्याच्या पहिल्या माळ्यावरून रूममधून खाली उडी मारली, तसे त्याच्या पायाची हाडी मोडली. तो लंगडत लंगडत विहिरीजवळ आला आणि हसून त्याने विहिरीत उडी मारली. संगीता लोक गोळा करून राजला बाहेर काढेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. सावित्रीने मरताना बोललेले शब्द खरे करून दाखवले होते. स्मशानभूमी दुसरी कथा. राजू आणि निलेश दोघे जिगरी दोस्त होते. एकत्र एकाच गावात राहत होते. घरे आजूबाजूला होती. त्यातला राजू थोडा भित्रा तर निलेश खूप हुशार आणि कशालाही न घाबरणारा होता. यार राजू, स्मशानात भूत असते असे म्हणतात, खरे असेल का? निलेशने सहज विचारले. काय माहितले का, पण असतील. गावात तो पाटील आहे ना, पाराजवळचा, त्याच्या बायकोला झपाटलं होतं. कसे करत होती बाप रे? डोळे पांढरे केले होते, तोंडातून एक वेगळाच आवाज काढत होती. तिला कशाचे भान नव्हते बघ. मध्येच हसत होती, मध्येच रडत होती. तिला बघून तर मी 2 दिवस आजारी पडलो होतो, राजू घाबरत म्हणाला. सांगताना सुद्धा त्याच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला होता. हे मला कसे नाही माहीत, मी कुठे होतो तेव्हा? आश्चर्याने निलेशने विचारले. तू मामाकडे गेला होता गर्मीच्या सुट्टीमध्ये आणि नंतर मी विसरलो तुला सांगायला. भगत आला आणि त्याने ठीक केले तिला, राजूने सांगितले. माझा तर विश्वास नाही बघ या भूतप्रेतवर. जोपर्यंत मी अनुभवत नाही किंवा पाहत नाही तोपर्यंत आपला नाही विश्वास बसत, निलेश म्हणाला. कधीतरी समोर येईल तुझ्या, तेव्हा तुला समजेल भूत असते, राजू म्हणाला. काही वेळ शांततेत गेला आणि अचानक निलेश ओरडला, एक कल्पना आली आहे माझ्या डोक्यात. कल्पना? आणि ती काय? आमोस्या कधी आहे? आमोस्या आणि ती का तुला हवी आहे? राजूने न समजून विचारले. तू सांग तर खरं, मग मी सांगतो का ते, निलेश हसत म्हणाला. नक्कीच ह्याच्या डोक्यात काहीतरी भयानक शिजत आहे, मनात विचार करून राजू म्हणाला. 2 दिवसांनी आहे आमोस्या, पण तुला का हवी आहे? राजूने चिडून विचारले. कारण ह्या 2 दिवसांनी येणाऱ्या आमोस्याला आपण दोघे गावाबाहेरच्या स्मशानात जाणार आहोत भूत पाहायला, उत्साहित होऊन निलेश म्हणाला. पण त्याची वाक्य ऐकून राजूला भीतीने घाम फुटला. काय गावाबाहेरच्या स्मशानात, ते पण आमोस्याला? ए बाबा, तुझे डोके ठिकाणावर आहे ना की पूर्ण बाद झाले आहे? काही पण काय बडबडतोयस? राजू चिडून म्हणाला. माझे डोके ठिकाण्यावर आहे आणि मला चांगले माहीत आहे मी काय बोलतो आहे. हे बघ, मला या सर्वांवर विश्वास नाही आणि मला हेच पाहायचे आहे की हे जे काही माणसे बोलतात ते खरे आहे की सर्व थोतांड आहे, निलेश म्हणाला. बाबा तुझ्या हे शोधापायी आपला जीव गेला नाही म्हणजे मिळवले, राजू घाबरून म्हणाला. अरे काही होत नाही, हवे असेल तर एक काम कर, तू आत येऊ नकोस, बाहेर थांब. मग तर झाले,
की घाबरतो तू? निलेश हसत म्हणाला, घाबरतो असे नाही, पण थोडी भीती वाटते, बस बाकी काही नाही. राजू अडखळत बोलला, कसे जायचे, कितीला जायचे, कुठे उभे राहायचे, सर्व त्या दोघांनी ठरवलं. ती आमोसेची रात्र उजाडली आणि दोघे तयार झाले. दोघांनी एक विजेरी लपवून सोबत घेतली आणि घरी सांगितले की ते अंगणात झोपणार आहेत. गर्मीचे दिवस सुरू होते, त्यामुळे घरचे सुद्धा तयार झाले. रात्री दोघांना झोप लागत नव्हती. ते आजूबाजूचा कानोसा घेत जागे होते. सर्व निजनीज झाली हे पाहून ते दोघे उठले. निल्या, अजून विचार कर बाबा, काही भलतसल ते झाले ना तर? राजू हळू आवाजात बोलला, अरे काही होणार नाही, तू नको ना एवढा विचार करूस, चल निघू आपण. बोलून निलेश उठला आणि नाविलाजाने राजूसुद्धा उठला. दोघे आता गावच्या वेशीच्या दिशेने निघाले. राजू, तू एवढा का घाबरतोस रे भूतांना? विजेरीचा प्रकाश खालून स्वतःच्या तोंडावर टाकत निलेशने विचारले. ए, ती विजेरी नीट पकडा दी. बोलून राजूने निलेशच्या हातातील विजेरी सरळ केली. आणि भीती का नाही वाटली पाहिजे? त्याचे ते भयानक रूप, त्याचा आवाज, त्याची जीव घेण्याची पद्धत, मला ह्या सर्वांची भीती वाटते. आता तू गेला आणि बाहेर नाही आलास तर माझा जीव इकडे जाईल, एवढी भीती मला आता वाटत आहे. राजू म्हणाला, असे कसे तुझा जीव जाऊ देईन, मी येणार, तुझ्यासाठी नक्की येणार. निलेश म्हणाला. दोघांनीही गावची वेस ओलांडली आणि ते गावच्या स्मशानभूमीच्या दिशेने निघाले. वातावरणात गारवा वाढू लागला होता. आजूबाजूला किर झाडी आणि त्याच्यामधून जाणारी ती पायवाट होती. हा सर्व प्रकार पाहून असे वाटत होते की एक काळा अजगर आपले तोंड उघडून आपल्या भक्ष्याची वाट पाहत आहे. गार हवा दोघाच्या शरीराला स्पर्श करून जात होती. मध्येच लांबवर कोले कोई ऐकू येत होती. निल्या, बस आता, माझी हिम्मत नाही होत पुढे जायची. राजू आजूबाजूला पाहत म्हणाला, अरे असे काय करतोस, आपण इकडे किती वेळा येऊन गेलो आहे आणि आता काय झाले? निलेशने विचारले. ते आपण दिवसा येतो, पण आता रात्र आहे आणि त्यात आमोस्या पण आहे. नाही, मी पुढे नाही जाऊ शकत आता. बस तू पण चल माघारी, नको ती विषाची परीक्षा. राजू घाबरत म्हणाला, ह्या मी काही माघारी जात नसतो, मला पण बघायचे आहे भूत. एक काम कर, इकडं थांब, मी अर्ध्या तासात येतो आत जाऊन, मग आपण दोघे पण परत जाऊ. निलेश म्हणाला. निल्या, तू परत येशील ना? तिकडे तुला भूताने धरले म्हणजे मी एकटा काय करू इकडे? राजूने घाबरत विचारले. अरे काही होणार नाही, मला कोणते भूत नाही धरणार, तू नको काळजी करू. काही झाले तरी तू इकडे थांब, इकडून कुठे जाऊ नकोस, मी येईन परत. निलेश म्हणाला आणि विजेरीचा प्रकाश टाकत आत निघाला. इकडे राजू एका दगडावर बसून आत जाणाऱ्या निलेशच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता. आतमध्ये जाणारा रस्ता हा दुतर्फा झाडाने व्यापला होता. झाडामुळे थंड हवा वाहत होती. मध्येच कुठेतरी घुबडाच्या ओरडण्याचा आवाज कानावर पडत होता. रातकिडे आपल्या लईमध्ये आवाज करत होते. एक प्रकारचे गूढ वातावरण निर्माण झाले होते. निलेशने आपल्या विजेरीचा प्रकाश आजूबाजूच्या झाडांवर टाकला तर असे वाटत होते की ती झाडे आता जिवंत होतील आणि स्वतःमध्ये सामावून घेतील. झाडाच्या वेड्या वाकड्या फांद्या एखाद्या विशाल दैत्याप्रमाणे अंधारात भासत होत्या. निलेश आता स्मशानाच्या जवळ पोहोचला होता. गावात एक रात्र आधीच एक माणूस गेला होता आणि त्याचा दाह संस्कार इकडेच केला गेला होता. त्या राखेमध्ये अजून कुठे कुठे धग दिसून येत होती. बाजूला दोन बांबू आणि काही फुले पडली होती. एका बाजूला एक मडके फुटल्यावर झालेले खापर दिसून येत होते. आबीर, गुलाल, बुका त्याची त्याच्या आजूबाजूला दिसत होते. काही खाद्यपदार्थसुद्धा ठेवले होते. निलेश काही वेळ तिकडे ते सर्व पाहत थांबला, पण त्याला तिकडे काहीच भीतीदायक असे जाणवले नाही. इकडे बाहेर राजू सतत आपल्या आजूबाजूला विजेरीच्या प्रकाशाने पाहत होता. त्याच्या मागे पुढे फक्त आणि फक्त अंधार दिसत होता. त्याला असे वाटत होते की आता त्याच्या समोरून किंवा मागून कोणीतरी येईल आणि त्याला घेऊन जाईल. भीतीने त्याचे हातपाय आधीच गोठले होते.
राजू तिकडे बाहेर एकटा आहे, काहीतरी गंमत करू असा विचार करून निलेशने चित्रविचित्र आवाज काढायला सुरुवात केली. सर्व ठिकाणी शांतता असल्याने त्याचा आवाज राजूच्या कानावर पडायला वेळ लागला नाही. निलेश अजून जोरजोरात आवाज काढू लागला. आता मात्र राजू घाबरला आणि वाट दिसेल तिकडे पळू लागला. काही वेळाने निलेश हसत हसत बाहेर आला तर राजू एका ठिकाणी त्याच्याकडे पाठ करून उभा होता. निलेश दबक्या पावलाने राजूजवळ आला आणि मागून त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याला अपेक्षित होतं की राजू दचकून मागे पाहिल, पण असे काही झाले नाही. तो शांत उभा राहिला आणि सावकाश मागे वळला. अरे राजू, तू चक्क घाबरला नाहीस? निलेशने आश्चर्याने विचारले. नाही, तुला का घाबरू मी? मला माहीत होते इकडे तुझ्याशिवाय कोणी नसणार, राजू थंड आवाजात म्हणाला. मगाशी आवाज ऐकले किती भयानक येत होते, मी तर खूप घाबरलो. निलेश म्हणाला. ह्या, त्यात काय घाबरायचे, तूच बोलला ना, भूत वगैरे काही नसते. इकडे बसून मी खूप विचार केला आणि ती गोष्ट मला पटली, म्हणून मी नाही घाबरलो. राजू हसत म्हणाला. शाबास, आता शोभतोस माझा मित्र, बोलून निलेशने राजूच्या पाठीवर थाप मारली. तसे त्याला काहीतरी विचित्र जाणवले, पण जास्त विचार न करता दोघे घराकडे निघाले. राजू, मी माझा मुद्दा सिद्ध केला, भूत वगैरे काही नसते. निलेश म्हणाला. हो, तू बोलतोस ते बरोबर आहे, मला पण पटले, भूत नसते. राजूने निलेशला दुजोरा दिला. हवे जरा गारठा आला आहे ना, बहुतेक पाऊस पडेल, आपण घरात जाऊन झोपू, निलेश म्हणाला. आणि राजूने त्याला मान हलवून फक्त होकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी, निल्या, ए निल्या, अरे उठ, निलेशची आई त्याला उठवत म्हणाली. आई, झोपू दे ना. निलेश अंगावर चादर घेत म्हणाला. अरे उठ आधी, तो शेजारचा राजू कुठे आहे? निलेशच्या आईने विचारले. कुठे म्हणजे, त्याच्या घरी असेल ना? निलेश चादरीच्या आतून बोलला. नाही, तो घरी नाही आहे, काल रात्री तुम्ही दोघे अंगणात झोपला होता, तू घरात आला पण तो नाही आला, निलेशची आई म्हणाली. तिचे ते वाक्य ऐकून निलेश खाडकन उठून बसला. नाही आला म्हणजे? माझ्यासमोर तो घरात गेला, निलेश आश्चर्याने म्हणाला. नाही, तो घरात आलाच नाही, त्याच्या घरचे त्याला शोधत आहेत, तुला पण विचारत होते, निलेशच्या आईने त्याला सांगितले. तसे निलेश बाहेर आला. निल्या पोरा, राजू, राजूला पाहिले का? राजूच्या आईने रडवेल्या स्वरात विचारले. आहो काकू, कालच आम्ही मध्यरात्री घरात आलो, निलेश म्हणाला. घरात? पण राजू घरात आलाच नाही, कुठं गेला असल पोर कुणास ठाऊक, राजूची आई रडत म्हणाली. निलेशने काहीतरी विचार केला आणि तो पळत स्मशानभूमीच्या दिशेने निघाला. जिकडे काल निलेश उभा होता तिकडे तो पोहोचला आणि त्याने आजूबाजूला पाहायला सुरुवात केली. आजूबाजूच्या झाडीमध्ये त्याने शोध घेतला असता त्याला राजूचे प्रेत दिसले. त्याचा शर्ट झाडाच्या फांदीमध्ये अडकला होता आणि मेल्यानंतर सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर भीती दिसून येत होती. निलेशने अंदाज लावला की नक्की काय झाले असेल. जेव्हा निलेशने आवाज काढला तेव्हा घाबरून राजू पळत सुटला असेल आणि त्याचे शर्ट इकडे झाडाच्या फांदीमध्ये अडकले असेल आणि त्याला वाटले असेल की त्याला भूताने पकडले आहे आणि ह्या भीतीपोटी त्याचा मृत्यू झाला असेल. पण मग जो माझ्यासोबत घरी आला तो कोण होता? याचा अर्थ, निलेश विचार करत राहिला आणि राजूने आपले म्हणणे सिद्ध केले होते. तिसरी कथा, हास्य आत्महत्या. मंडळी, असे म्हणतात की माणसाने हसत राहावे, हसण्याने अनेक रोग दूर होतात, नैराश्य जाते आणि मूड छान होतो. अहो प्रसिद्ध हास्य सम्राट चार्ली चॅप्लिन स्वतः म्हणून गेले की ज्या दिवसात तुम्ही एकदाही हसला नाही तो दिवस तुमचा वाया गेला. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात खरंच आपल्याला हसायला वेळ आहे का? असाच तुमच्या माझ्यासारखा एक तरुण ज्याला परिस्थिती आणि कामाने एवढे पिचले आहे की तो आपले हसू विसरला होता, पण त्या रात्री असे काहीतरी घडले ज्याने त्याचे आयुष्यच बदलून गेले. काय झाले त्याच्यासोबत पाहूया या कथेमध्ये. तुम्हाला दिलेले काम तुम्ही वेळेवर नाही करू शकत, कंपनी पगार कसला देते तुम्हाला, लाजा नाही वाटत का? काम नाही झाले सांगायला, सुट्टीसाठी कसे लगेच जमा होता? ह्यापुढे मला असला हलगर्जीपणा नको आहे आणि जमत नसेल
तर घरी बसा, समजले ना? कुठून कुठून येतात आणि इकडे आमचे नुकसान करतात. सूरज आपला सर्व ऑफिस समोर झालेला अपमान दारूमध्ये मिसळून घशाखाली उतरवत होता. सूरज एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला होता. आठवड्यातून एकदा तरी त्याचा बॉस त्याला ओरडत होता. मग कारण कितीही शुल्लक असेल, तरीसुद्धा ओरडा ठरलेला. आज सूरजची काही चुकी नसताना त्याचा सर्व स्टाफ समोर पानउतारा केला आणि तो त्याच्या जास्त जिव्हारी लागला. कारण सीमा होती, सीमा त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारी मुलगी जिच्यावर तो एकतर्फी प्रेम करत होता आणि ती त्याला मित्र मानत होती. सूरज शहरात एकटा राहत होता आणि त्याचा परिवार गावी राहत होता. साला या बॉसच्या ना कधीतरी जीव घेईल मी, साला कितीही काम करा ह्याला कमी वाटते. आज पण अर्ध्या तासात फाईल करून दे बोलला, ह्याच्या बापाने तरी केला होता का? 3 वर्षापासूनचे रेकॉर्ड काढून सर्व तयार करायचे. अर्ध्या तासात होणारे काम आहे का? सुट्टीचे बोलतो हा, इकडे रविवारी काम करतो हे नाही दिसत का? सीमासमोर, माझ्या सीमासमोर ह्याने मला सुनावले. ह्या सूरजला ह्याचे परिणाम वाईट होतील, सूरज चिडून म्हणाला. त्याला एवढा राग आला होता की आता जर समोर बॉस असता तर त्याने बॉसला उभा चिरला असता. चिडून त्याने ग्लासमध्ये राहिलेली दारू घशाखाली उतरवली. दुसरा पेक बनवत असताना अचानक त्याच्या दरवाजावर कोणीतरी वाजवले. तसे त्याने घड्याळाकडे पाहिले, रात्रीचे 8 वाजले होते. आईला यावेळी कोण आले तडमडायला बोलून त्याने दरवाजा उघडला तर समोर कोणीच नव्हते. एक सनसनी शिवी हसडून त्याने दरवाजा बंद केला. काही वेळ शांततेमध्ये गेला आणि पुन्हा दरवाजावर थाप पडली. ह्यावेळी सूरज चवताळून उठला आणि त्याने दरवाजा उघडला. समोर एक इसम उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य होते. त्याला पाहता क्षणी सूरजचा पारा अजून चढला होता, पण त्याने स्वतःवर संयम ठेवला. नमस्कार सर, माफ करा, मी तुम्हाला एवढ्या रात्री त्रास देतो आहे, पण काय करू सर, मला माझे पोट भरायचे आहे ना. असे बोलून त्याने एक चाकू बाहेर काढला आणि तो सूरज समोर धरला. सूरज चाकूला पाहून घाबरला आणि 2 पावले मागे झाला. अरे सर घाबरू नका, माझे नाव शंतनू आहे आणि मी एक विक्रेता आहे. लोकांच्या घरोघरी जाऊन मी खेळणी विकतो आणि हा हा चाकू खरा नाही आहे, अहो खोटा आहे हा. माफ करा, मला तुम्हाला घाबरवायचे नाही, पण तुम्ही ह्याचा वापर करून लोकांना घाबरवू शकता. पहा एकदा, नक्की विचार करा, कारण हा खूप स्वस्त आहे आणि हा नाही आवडला तर खोटी बंदूक पण आहे. असे बोलून त्याने आपल्या बॅगमधून ती बंदूक काढली. आता मात्र सूरजच्या रागाचा पारा चढला होता. त्याने एकदा समोर उभे असलेल्या शंतनूला पाहिले आणि रागाने त्याला एक जोरात धक्का दिला. ए मूर्खा, मला तुझे काही नको आहे आणि ही काही वेळ आहे का कोणाच्या घरी जाण्याची? चल निघ इकडून आणि पुन्हा इकडे दिसू नकोस, सूरज चिडून म्हणाला आणि त्याने शंतनूच्या तोंडावर दरवाजा बंद केला. शंतनूने त्या बंद दरवाजाला एकदा पाहिले आणि हसून म्हणाला, सर तुम्हाला राग खूप आहे, तुम्ही हसत नाही, पण आजपासून तुम्ही हसणार. बोलून त्याने आपल्या बॅगमधून एक खडू काढला आणि उदास असलेला एक इमोजी सूरजच्या दरवाजावर बनवला आणि निघून गेला. वेळ हळूहळू पुढे सरकत होता. रात्रीचे 11 वाजले होते. वातावरणात गारवा पसरला होता. सूरजच्या डोक्यात दारूची झिंग चढली होती. तो बेडवर आडवा झाला आणि घराच्या खिडकीवर कसला तरी आवाज झाला, जसे की कोणी खिडकी बोटाने ठोकत आहे असा आवाज येत होता. सुरुवातीला येणारा आवाज हळू होता, पण नंतर तो वाढू लागला. सूरज आता त्या आवाजाला वैतागला आणि तो चिडून उठला आणि त्याने खिडकीचे पडदे बाजूला केले, पण तिकडे कोणी नव्हते. त्याने खिडकी उघडली पण समोर कोणी नव्हते. 5व्या माळ्यावर कोण येणार, कदाचित हवेने होत असेल असा विचार करून त्याने खिडकी बंद केली. तो पुन्हा आपल्या बेडवर आला आणि दिवा मालवून झोपण्याचा प्रयत्न करू लागला, पण काही केल्या त्याला झोप येत नव्हती. त्याला त्याच्या डाव्या बाजूने कोणीतरी गेल्याचा भास झाला. तसे त्याने डाव्या बाजूला पाहिले, पण तिकडे कोणी नव्हते. त्याने पुन्हा आपली कूस बदलून
उजव्या बाजूला केली, तसे त्याच्या पायाजवळ कोणीतरी बसलेले त्याला जाणवले आणि तो झटकन उठून बसला. पण तिकडे कोणी नव्हते. तसे त्याच्या मागून कोणीतरी त्याच्या पुढ्यात उडी मारली. असा अचानक झालेला प्रकार पाहून सूरज दचकला आणि घाबरून मागे सरकला. त्याच्या समोर एक मानव सदृश आकृती होती, जिचे गोल गरगरीत डोके होते, दोन मोठे हिरवट निळे डोळे जे सूरजवर रोखले होते, लांब नाक, त्याला कान नव्हते आणि अंगावर एकही केस नव्हता. तो आपले मोठे सफेद दात विचकवत सूरजकडे पाहत होता. त्याच्या अंगावर एकही कपडा त्याने घातला नव्हता. कोण आहेस तू? सूरजने कापऱ्या आवाजात त्याला विचारले. मी कोणही महत्वाचे नाही, पण तू खूप दुःखी आहेस. एक काम कर, माझ्या डोळ्यात बघ. ते हिडीस रूप हसत आपल्या घोगऱ्या आवाजात बोलले. सूरज त्याच्या डोळ्यात पाहू लागला. त्याची हिरवट निळे डोळे हळूहळू लाल होऊ लागले आणि सूरजच्या चेहऱ्यावर हसू उमटू लागले. काही वेळाने ते धूळ खिडकीतून बाहेर निघून गेले आणि त्याला जाताना पाहून सूरज हळूहळू हसू लागला. सूरज आता वेड्यासारखा एकटाच हसत होता. त्याला काय करावे काही समजत नव्हते, ना त्याचे हसणे थांबत होते. आजूबाजूचे फ्लॅट रिकामे असल्याने त्याचा आवाज कोणाला ऐकू येत नव्हता. तो हसत हसत उभा राहिला आणि हसत तो आरशात स्वतःला पाहू लागला. त्याचे हसणे हे त्याच्या नियंत्रणात नव्हते. स्वतःला एवढे हसताना पाहून त्याला विचित्र वाटत होते, पण त्याचे हसणे थांबत नव्हते. तो हसत ड्रावरजवळ गेला आणि त्यातून झोपेच्या गोळ्याची बाटली त्याने बाहेर काढली. हसत हसत त्याने झाकण उघडले आणि त्यातील गोळी खाल्ली, पण तीसुद्धा त्याच्या हसण्याने बाहेर आली. तोंड कडू झाले म्हणून तो हसत फ्रीजजवळ गेला आणि त्याने पाण्याची बाटली काढली, पण तो पाणी पिऊ शकला नाही कारण तो हसत होता. स्वतःला त्याने दोन तीन गालात थपडा मारून घेतल्या, पण त्याने सुद्धा त्याच्या हसण्यावर काही परिणाम झाला नाही. एकसारखा तो हसत होता, जणू काही त्याला दुसऱ्या कोणत्याही संवेदना माहीत नव्हत्या. तो बेडवर जाऊन झोपण्याचा प्रयत्न करीत होता, पण ही हसणे त्याला झोपू देत नव्हते. त्याने उशी आपल्या तोंडावर ठेवली जेणेकरून श्वास गुदमरून त्याचे हसणे बंद होतील, पण त्याचा सुद्धा काही परिणाम त्याच्यावर झाला नाही. त्याचे हसणे बंद झाले नाही. मध्यरात्री कंटाळून तो उठला आणि काहीतरी मनात ठरवून तो हसत हसत किचनच्या दिशेने निघाला. त्याने गॅस सुरू केला आणि हात गॅसवर धरला, जेणेकरून हात भाजला तर त्याचे हसणे थांबेल. पण असे काही झाले नाही. हात भाजला तरी सुद्धा त्याचे हसणे थांबले नव्हते. हसत हसत त्याने भाजलेला हात त्याने मागे घेतला. कंटाळून त्याने एक दोन मित्रांना कॉल केले. एवढ्या रात्री त्याचा कॉल पाहून त्याचे कॉल त्याच्या मित्रांनी उचलले, पण ह्याचा फक्त हसण्याचा आवाज येत होता, बाकी कसला आवाज येत नव्हता. एक दोघांनी त्याला विचारले की काय झाले, एवढा का हसत आहे, पण त्याने त्याचे उत्तर त्याला हसण्यामुळे देता आले नाही. तो कॉलवर फक्त हसत होता. शेवटी चिडून सर्वांनी त्याला शिव्या देऊन कॉल ठेवून दिले, कारण हा काही बोलूच शकत नव्हता, फक्त आणि फक्त हसत होता. त्याने अजून एक भयानक विचार केला आणि हसत हसत त्याने किचनमधील चाकू उचलला आणि आपले ओठ मधोमध चिरून टाकले. लाल गरम रक्ताची धार त्याच्या गळ्यापासून छातीच्या दिशेने वाहू लागली, पण त्याचे हसणे काही थांबले नाही. ना त्याच्या चेहऱ्यावर कोणते दुःख होते, होते ते फक्त आणि फक्त हास्य. सूरजला आता समजून चुकले होते की त्याचेही हास्य आता थांबणार नाही आणि हा प्रश्न आता त्याच्या मृत्यूनंतरच संपेल. त्याने आपल्या हातातील चाकू नीट पकडला आणि आरशासमोर उभा राहिला. त्याचा चेहरा रक्ताने पूर्ण माखला होता. त्याचा सफेद शर्ट रक्ताने लाल झाला होता. हसत हसत त्याने आपल्या हातातील चाकू आपल्या मानेवर ठेवला आणि एका झटक्यात फिरवला. गरम रक्ताची चिळकांडी बाहेर पडली आणि हसत हसत सूरज जमिनीवर पडला. हळूहळू त्याच्या शरीरातून रक्त आणि प्राण बाहेर पडू लागले, पण त्याच्या चेहऱ्यावर कायम राहिले होते ते फक्त हसू. दोन दिवस ऑफिसला न आल्याने त्याचा ऑफिसमधील मित्रांनी सूरजच्या घरी जायचे ठरवले आणि ऑफिसनंतर ते दोघे तिघे त्याच्या घरी पोहोचले तर आतून काहीतरी सडल्याचा वास येऊ लागला. तसे पोलिसांना बोलावले गेले.
आणि दरवाजा तोडून पाहिले तर सूरजचे प्रेत जमिनीवर हास्य अवस्थेमध्ये पडले होते. आत्महत्या बोलून केस बंद झाली. प्रेत पाहायला गर्दी जमली होती. शिंदे, आजकाल आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे नाही का? आणि सर्व हसून मरत आहे. इन्स्पेक्टर कदम हवालदार शिंदेना म्हणाले. तिकडे उभ्या असलेल्या गर्दीमधून शंतनू बाहेर पडला आणि स्वतःशी म्हणाला, त्या दिवशी काही घेतले नसते चालले असते, पण हसून नकार दिला पाहिजे होता. आज रात्री दुसरी शिकार. बोलून तो तिकडून निघाला. मंडळी म्हणून कोणाशी पण बोलताना प्रेमाने आणि हसत बोला, कारण समोर येणारा हा शंतनू पण असू शकतो. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या